नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मंगला गोडबोले यांनी लिहिलेला थोडं आभार नियमन करूया हा पाठ आपण अभ्यासत आहोत. मंगला गोडबोले यांच्या मते लहानपणापासूनच आपण थँक्यू, धन्यवाद आणि सारखे आभार व्यक्त करत असतो. म्हणजेच इंग्रजांचा प्रभाव आपल्यावर इतका जास्त आहे की थँक्यू म्हणणं आणि आभार प्रदर्शन करणं म्हणजेच काय तो सुसंस्कृतपणा असं आपल्याला वाटतं. आणि आपण इतक्या वेळेला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करतो की खरंच थँक्यू आणि धन्यवाद या शब्दांना तितकं महत्त्व उरलंय का असा विचार हा पाठ आपल्याला करायला लावतो. बऱ्याचदा तर आपण धन्यवाद, अभिनंदन, थँक्यू ह्या सगळ्या शब्दांची इतकी गफलत करून टाकतो. त्याचा मजेदार किस्सा देखील या पाठामध्ये आलेला आहे. पुला देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की आदराचा कप्पा अंगावरच्या कोटावरती दर्शनी भागात लावण्याची गरज नसते. म्हणजेच आदर हा नेहमीच दाखवण्याची, त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नसते. आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. एखाद्या विषयी आपल्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात आदर असू शकतो आणि तसा तो आदर असेल तर तो सहजासहजी कृतीतूनही दिसतो. मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही कधीच दिखाऊगिरीच्या पक्षातली नाहीये. भावना दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या वासनात गुंडाळून कप्प्यात ठेवाव्यात अशी आपली संस्कृती. कुठेही त्या भावनांचं शब्दबंबाळ प्रदर्शन अजिबात नको असं आपण लहानपणापासूनच शिकत आलेलो आहोत. जसं आदराचं आहे ना, तशीच गोष्ट आहे आभाराची. ते आभार आपल्या मनामध्ये असतील तरी देखील आपल्या कृतीतून ते सहज दिसतात. प्रत्येक वेळेला त्यांना शाब्दिक स्वरूप म्हणजेच धन्यवाद, थँक्यू, आभारी आहोत असे शाब्दिक स्वरूप द्यायची गरज असतेच असं नाही. आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून का जर त्यांचे आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्याला पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जास्त आगाऊपणा करू नकोस अशी धमकी देखील मिळते. म्हणून आभार मानण्याची नेहमी नुसतीच औपचारिकता होणार नाही ना याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांचे जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा त्यात वेगळाच अवघडलेपणा असतो. त्यांना आपण कसं धन्यवाद म्हणणार, त्यांना आपण कसं थँक्यू म्हणणार. पण हेच आभार आपण आपल्या कृतीतून व्यक्त करू शकतो आणि प्रत्येक वेळेला शाब्दिक रूपाने आभार मानून त्या शब्दांचं महत्त्व, त्या शब्दांमधली ताकद आपण का कमी करायची. बऱ्याचदा आभार व्यक्त करण्यासाठी एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष देखील पुरेसा असतो. जसं की ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता बाहेर येणारा पेशंट ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने डॉक्टरांचा हात अगदी घट्ट पकडतो, तसंच परीक्षेमध्ये भला मोठा पराक्रम गाजवून आलेला गुणवंत विद्यार्थी जेव्हा गुरूंचा पाया पडतो तेव्हा गुरु थरथर त्या हाताने त्याच्या पाठीवर हात फिरवतात. या सगळ्या कृतींमधून आभारच सुचवले जातात. पण यात फरक फक्त एवढाच आहे की हे रूढ आभार प्रदर्शन नसतं. एका मनानं दुसऱ्या मनाला दिलेली पोचपावती असते. धन्यवाद.